सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना सरकारने ठराव न करता हे नाव बेकायदेशीरपणे दिले आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील आज अखेर भिजत ठेवला अशी खंत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. पुण्यातील शनिवारवाडा इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 293 जयंती उत्सव आणि धनगर माझा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. डांगर समाजाच्या वतीने गणपतराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात धनगर समाजातील विविध मान्यवरांना धनगर माझा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणार आहोत याच कार्यक्रमाचा वृत्तांत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 293 जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये 5 तासापेक्षा मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिक काळ बसलेले सगळे मान्यवर बंधूनो आणि भगिनींनो, मला जो जीवन गौरव पुरस्कार दिला या इतिहास प्रसिद्ध धनवारवाड्यापुढील पटांगणावरती त्यांनी मी भारावून गेलेलो आहे. हा पुरस्कार स्वीकारत असताना माझ्या अंतःकरणामध्ये या भावना आहेत, हा पुरस्कार व्यक्तिशः माझ्यासाठी नसून ज्यांनी गेल्या 50-55 वर्षापासून ज्या मतदारांनी ज्या कार्यकर्त्यांनी दुष्काळी भागातल्या जनतेनं जे आशीर्वाद दिलेले आहेत त्यांचा हा जीवन पुरस्कार सत्कार आहे. आपल्या समाजामधले जे मतभेद आहेत, मतभेद म्हणण्यापेक्षा निर्णय वाटा निर्णय जिल्ह्यामध्ये ज्या आज आहेत त्याचं एकत्रीकरण करून या प्रश्नावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, कुठल्याही जमातीवरती अन्याय करण्यासाठी नव्हे, कुठल्याही जातीवरती अन्याय करण्यासाठी नव्हे, तर धनगर समाज हा शैक्षणिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं, राजकीय दृष्टीनं मागास झालेला आहे. इतर समाजाबरोबर येण्यासाठी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या तेव्हा हा धनगर समाज इतर समाजाबरोबर येणार नाही म्हणून त्या सवलती लवकरात लवकर मिळाव्या अशी धनगर समाजाची भावना. कुणावर अन्याय करण्यासाठी नाही,
कुणाच्या सवलती काढून घेण्यासाठी नाही, कुणाच्याही सवलती काढून न घेता धनगर समाज या सवलती मागतोय त्या लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीनं जर प्रयत्न व्हायचा असेल तर आपण निर्धार केला पाहिजे आपल्यातले आपण संघटित झालं पाहिजे आणि आपण ताकद दाखवल्याशिवाय ते होणार नाही आणि तेवढी ताकद जर दाखवली तर निश्चितपणे आपली जी मागणी आहे ती मागणी मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती निर्माण करा। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।